माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वसा समर्थपणे चालविणारे तसेच सर्वसामान्यांसाठी सदैव झटणारे पनवेल मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक आरोग्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. या अंतर्गत भाजप युवा कार्यकर्ते जगदीश शेळके आणि आदई नेवाळे उपसरपंच योगेश पाटील यांच्या वतीने आणि SNI हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या शिबिराला पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पद्माकर शेळके, पद्माकर काकडे, अनंता पाटील, भाई पाटील, माजी सरपंच महादू शेळके, बाळाराम पाटील, प्रियंका भंडारी, सुगंधा पाटील, प्रदीप कांबळे, शंकर पाटील, जनार्दन पाटील, श्रीचंद भंडारी, राजेश काकडे, कैलास पाटील, तेजस म्हात्रे, रोहित पाटील, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, एकनाथ शेळके, उद्धव पाटील, सत्या खाडे, राम शेळके, किशोर म्हात्रे, गणेश म्हात्रे, राहुल पाटील, सूरज पाटील, दत्ता शेळके, आत्माराम भोपी, विजय पाटील, मंगेश भोपी, शरद ठाकूर, जयेश पाटील, प्रवीण पाटील, रवी शेळके, रोहित शेळके, सूरज म्हात्रे, अनिश पाटील, मनोज शेळके, शशीर शेळके, सचिन शिंदे, रोहित झगडे, विवेक पाटील, अशोक पाटील, कृष्णा भगत, रोहन पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील की आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण तर खरं म्हणजे जनतेची सेवा करणं हेच आपलं भाजपचं काम आहे. आणि मला वाटतं आता अनेक गावामध्ये भारतीय जनता पार्टी ही वाढीच लागलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांचं काम व्हायला लागले. मागच्या महिन्यामध्ये पद्माकर शेळकेंनी आपल्यामध्ये प्रवेश केला. त्यांनी मतदार नोंदणीचा सुद्धा कार्यक्रम या भागामध्ये 2-3 दिवस ठेवला होता. सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आज भारतीय जनता पार्टीची ताकद या गावामधून जास्तीत जास्त कशी राहील या दृष्टिकोनाचे ते प्रयत्न करत आहात. आज आपण आरोग्य शिबिर ठेवून या ठिकाणी सर्व जनतेची सोय केल्याबद्दल मी आपलं मनापासून सर्वांचा आभार मानतो. आणि आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातला आपण सर्वांनी एकत्र राहूया. आपला आमदार साहेबांना शुभेच्छा देत असताना आपल्या गावामध्ये कशी जास्तीत जास्त कामं होतील या दृष्टिकोनात सुद्धा आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आणि आपला हा गाव भारतीय जनता पार्टीचा मालिक केला म्हणून आपण सर्वांनी ओळखूया. आपण सगळेच आक्षेप म्हणाल्याप्रमाणे वेगळ्या मार्गाने समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे जे आहे ते समाजाला दिलं पाहिजे, समाजाकडे जे नाही ते समाजाला दिलं पाहिजे याचा प्रयत्न आपण सगळेजण सातत्यानं करत असतो. एखाद्याला तहान लागली तर त्याला एकाच पिला पाणी पाजता येईल. त्याला जास्त तहान लागली असेल तर 2 किंवा 3 वेळे पाणी तो पिऊ शकतो, पण तो 1 घंटा पाणी काही पिऊ शकणार नाही. त्याची तहान केवढी आहे? 1 घंटा, 1 पेला, 2 पेला, जास्तीत जास्त एवढी तहान असू शकतो. त्यामुळे आज ज्याच्याकडे काहीच नाही त्याला आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. आज डोळ्यांची तपासणी किंवा चष्मे हा कार्यक्रम काही आदईमध्येच होता असं नाही, पण आदईमध्ये आज मोठ्या प्रमाणाची लोकसंख्या झालेली आहे. या लोकसंख्येला गरज काय आहे, त्यांना काय सेवा देण्याची आवश्यकता आहे हा विचार करून या ठिकाणी जगदीश शेळके तुम्ही किंवा सर्व सहकार्याने मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं हे खरं तर महत्त्वाचं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.